नमस्कार मी आशिष जाधव झी चोवीस तासच्या रोखोक मुलाखतीत तुमचं स्वागत आहे राज्यात महावितरणच्या ग्राहकांना जी वीज बिलं आलेली आहेत ती बघून ऐन पावसाळ्यात ग्राहकांना घाम फुटला आहे अव्वाच्या सव्वा बिलं दिली गेली एवढंच नाही तर काही ठिकाणी रीडिंग न घेताच बिलं दिली गेली काही ठिकाणी सरासरी युनिट वापर झाला म्हणून वाढीव बिलं दिली गेली पण ही बिलं जेव्हा जी चोवीसासनं तपासली तेव्हा काही बाबी या ठळकपणे निदर्शनास आल्या त्यामध्ये पहिली बाब ही आली की अनेक ठिकाणी रिडिंग न घेताच सरासरीपेक्षाही जास्त वीज बिल आकारलं गेलेलं आहे काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम जे कर्मचारी करत होते त्यांच्यामुळं महावितरणला फटका बसला आहे तर काही ठिकाणी असे आरोपही झालेत की महावितरणला आपला तोटा कमी करण्यासाठी तो ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल करायचा आहे म्हणूनच ही वाढीव बिलं आलेली आहे बहुतेक बिलं जर का बघितली तर त्यामध्ये असं दिसतंय की आधीची दोन बिलं म्हणजे करोना काळाचं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासूनची सुरुवातीची दोन बिलं ही नीट आलेली आहेत जेवढा युनिटचा वापर झाला त्यापर बिल आलेली आहेत पण आत्ता हे जे चालू बिल आलेलं आहे या महिन्यातलं त्यामध्ये मात्र युनिटचा वापर हा जास्त दाखवण्यात आलेला आहे युनिटचे दरसुद्धा वाढलेले आहेत आणि म्हणून मग एकूणच वीज बिलाची रक्कम ही फुगलेली आहे सर्वांनी असा निर्णय करायचा का की नाही यामध्ये काही करेक्शन येईल काही फेरनिर्णय होईल किंवा सरकार हे पटवून देऊ शकेल की ही एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सर्वत्रच अशी बिलं आली कशी इतर वेळी औद्योगिक कारणासाठी जी वीज वापरली जाते त्यासाठी जर का एखादं वाढीव बिल आलं तर त्याविषयी एवढा रोष व्यक्त होत नाही पण घरगुती वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या माती ही बिलं मारली गेली आहे त्यामुळंच एक प्रकारचा असंतोष संबंध महाराष्ट्रात वीज ग्राहकांमध्ये दिसतो आहे या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत आहेत सर जी चोवीस तासमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रास्ताविकच असं केलेलं आहे की तुम्हाला आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं उत्तर देणं बंधनकारक आहे हे तुम्हाला न कळत मी सांगावं म्हणून हे लांब लचक प्रास्ताविक मी केलेलं आहे सर ओव्हर टू यू बिलं अशी कशी वाढीव दराची आलेली आहेत पहिली गोष्ट तर आशिष मी धन्यवाद देऊ इच्छिन तुला कि तु जवा की तू मला आजच्या या घडीला जेव्हा की सर्वत्र महाराष्ट्रात वीज ग्राहकांमध्ये ओरट सुरू आहे आणि एक चिंता त्यांच्यात निर्माण झालेली आहे अशा वेळेला तुम्ही मला आपल्या चॅनलवर या ठिकाणी बोलावला आहे खरं म्हणजे आम्ही सरकार आहोत काही सावकार नाही आहोत आणि त्यामुळं गेल्या दोन तीन दिवसात ऑनलाईन आलेल्या वीज बिलांचे लठ्ठ आकडे ऐकून ग्राहकांना धक्का बसला आहे आणि महावितरणच्या विविध कार्यालयांवर ते गर्दी करत आहेत अशा बातम्या माझ्या कानावर आल्या होत्या अनेक लोकांनी मला ईमेल पाठवले अनेक लोकांचे व्हॉट्सअप सुद्धा मला आलेत अनेक लोकांचे एस एम एस आलेत आणि त्याच्यानंतर ट्विटरवर सुद्धा लोकांनी ट्विट केलेले आहेत की के आम्हाला ही बिल आलीत आणि ही कशी आलीत वास्तविक काही मूलभूत आणि ढोबळ गोष्टी समजून घेण्याची विशेषतः मध्यमवर्गीय जे लोक आहेत या लोक मध्यमवर्गीयांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे वीज बिलांचे आकडे हे सरकारने हेतू फुगवलेले नसून त्यात कुठली बनवा बनवी नाही हे आधी लक्षात घेतलं पाहिजे मग आपोआप दोषारोपण जे होत आहे ते थांबेल यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो असा आहे की गेले तीन महिने म्हणजे बावीस मार्चला लॉकडाऊन आपल्या राज्यामध्ये झालं आणि बावीस मार्च पासून ई आर सीच्या नियमानुसार आम्ही कोणतंही मीटर रिडिंग केलं नाही ना कोणतं बिल पाठवलं नाही नाही ना ना कुठं डिस्कनेक्शन केलं त्यामुळं तो प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही परंतु गेले तीन महिने तुम्हाला जी वीज बिल आली नव्हती लॉकडाऊन डाऊनमुळं मुळे लोक मुळात अनेक ठिकाणी मीटर रिडिंग घ्यायला जाऊ शकले नाहीत किंवा कोविड नियम म्हणून गेले नाहीत तद्वतः आजची बिलं मागील तीन महिन्याची सरासरी बिले आहेत हे मी या ठिकाणी सांगायला विसरणार नाही या ठिकाणी बावीस मार्च ते एकतीस मे दोन हजार वीस यापर्यंतच्या असा या बिलांचा ढोबळ कालावधी आहे आणि काही ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष रिडिंग घेतले असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे सरकारचे केलेले लॉकडाऊनचे नियम सरकारनेच तोडायचे ते सुद्धा आधीच आर्थिक आघाडीवर त्रस्त असलेल्या जनतेकडून पैसे वसूल करण्यासाठी हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभून दिसले नसते आणि त्यासाठी आम्ही जसं लॉकडाऊन या ठिकाणी केलं तसंच आम्ही लोकांना हे सुद्धा कळवलं की ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी मीटर रिडिंग करून आम्हाला एसएमएस करावं म्हणजे ते तेच मीटर रिडिंग आम्ही ग्रहित धरू दुसरी मिटिंग रीडिंग रिडिंग ग्रहित धरणार नाही परंतु झालं काय की दोन ते तीन टक्के लोकांनीच याला प्रतिसाद दिला बाकीच्यांनी याला प्रतिसाद अजिबात दिलेला नाही आणि यामुळं या ठिकाणी जेव्हा तुम्ही रोजच्या कामाला जाता आपली मुले बाळ जेव्हा शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात तेव्हा घरात विजेचा वापर हा कमी होत असतो आणि तथापि जेव्हा तेव्हा तुम्ही सारेजण घरीच राहतात पंखे दिवे एसी टीव्ही अवरात्र चालू आहेत तेव्हा अर्थातच विजेचा वापर प्रचंड असतो यामध्ये मूळ मुद्दा जो आहे तो पहिले दोन महिने लोकांनी एसी पण चालू केले नाहीत आणि कूलर पण चालू केले नाहीत कारण लॉकडाऊनची ती नियमावली होती आणि त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे आम्ही तो काही विषय या ठिकाणी घेतला नाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यात कुणी बिल भरले किंवा नाही आम्ही कुणाची वीज कापली नाही सरकार स्वतः आर्थिक अडचणीत असताना सुद्धा सर्वात महत्वाची बाब जी आहे ती ही आहे की आर्थिक अडचणीत आम्ही आहोत तीन हजार पाचशे कोटी आर्थिक तूट दर महिन्याला आम्हाला येते आणि साधारणतः सहा हजार कोटीचे कर्ज घेऊन वीज ग्राहकांना अजूनही वीज पुरवठा सुरळीत आम्ही सुरू ठेवलेला आहे असं असताना जे आमच्यावर आरोप केले जातात त्या आरोपाबद्दल मी आपला निसर्गपणे सांगतो की लोकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक वीज वितरण कंपनीने केलेली नाही आणि करणार देखील नाही आपण आम आमचे पिढ्याने हे आमचे जे ग्राहक आहेत ते आमचे पिढ्यानं पिढ्या ग्राहक आहेत का आजचे नाही आहेत आणि कुठलाही सुद्धा व्यापारी असो आपल्या जुन्या ग्राहकाला फसवण्याचा मूर्खपणा करत नाही आणि आम्ही मूर्ख नाही आणि या उलट आम्ही केवळ उद्योग म्हणून बोलत नाहीत तर आम्ही सरकार सुद्धा आहोत त्यामुळे सरकार तर हे काम अजिबात या ठिकाणी करणार नाही परंतु हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे अनेक लोकांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होतात होत्या की ही वीज माफ केली जातील वीज बिल माफ केली जातील आम्ही केंद्र सरकारकडे मी वारंवार सांगितलं की इलेक्ट्रिसिटी ही अत्यावश्यक बाब होऊन ठरलेली आहे प्रत्येक लोकांच्या जीवनामधली आणि त्यामुळे तुम्ही याला एनडीआरएफ मध्ये घ्या आणि एनडीआरएफ मध्ये त्यांनी घेतले असते आणि निधी उपलब्ध करून दिला असता तर कदाचित आम्ही ही वीज बिल माफ करू शकलो असतो परंतु केंद्र सरकारने ते मान्य केलं नाही आणि काही ठिकाणी वीज बिल देत असताना चुका सुद्धा होऊ शकतात शेवटी माणूस आहे चुका या लोकांकडून असू शकतात परंतु ते प्रमाण अत्यंत अल्प आहे आणि त्यात सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत शिवाय आमचे अभियंते अधिकारी यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो कोणी ग्राहक तुमच्याकडे येईल त्याला त्याची कारण सांगा टेबल सुद्धा दाखवा की मागच्या वर्षी याच महिन्यात तुम्हाला आलेली बिलं आणि आताची आलेली बिलं यामध्ये काय फरक आहे तर एक तर यामध्ये एक एप्रिल एम ई आर सीनी वीज दरवाढ केली तो सुद्धा या ठिकाणी नमूद करायला हरकत नाही मी कालच तुम्हाला एक उदाहरण सांगतो नव्या मुंबईच्या एका पंचतारांकित सोसायटीच्या काही चिडलेल्या रहिवाशांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जे वीज बिलं पाठवली गेलेली आहेत ती भरमसाठ पाठवलेली आहेत मी माझ्या अधिकाऱ्याला तिथं तो अधिकार अधिकारी हा कार्यकारी अधिकारी अभियंता आहे तरुण आहे शेखर मुरकुटे मुरकुटे नावाचा तो त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी त्यांच्या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरं दिलीत आकडेवारी सांगितली तपशीलवार हिशोब देऊन त्यांना त्यांच्या त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी या ठिकाणी सांगू इच्छेन की किंबहुना असे विरोधात अधिकारी माझ्याकडे आहेत म्हणूनच परवाचा जो निसर्ग चक्रीवादळ आपल्या राज्यात आला त्यावेळा विजेचे दिवे बंद करून पंत्या लावण्याच्या पणाला आम्ही समर्थपणे तोंड देऊ शकलो या ठिकाणी पण याचा अर्थ असा नाही की आम्ही हटवादी आहोत जिथे आमची चूक आहे असेल तिथे ती आम्ही नक्की दुरुस्त करू आम्ही दुरुस्त करायला आमची आजही तयारी दरबार एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आणि प्रत्येक वीज ग्राहकांनी ठेवली पाहिजे की काल परवा आलेली ही वीज बिल कमी भरण्याची तुमच्यावर सक्ती नाही स्थानिक अभियंत्यांशी चर्चा करून तो सुलभ हप्त्यात आपण भरलात तर आम्ही तुमची मनगटे पिरगळणार नाहीत आम्ही एक लोकाभिमुख सरकार आहोत सावकार नाही हे स्पष्टपणे आशिष या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकते ठीक आहे आता मी माझी स्वतःची केस स्टडी सांगतो माझ्या हातात माझं वीज बिल आहे राऊत साहेब ऐका या आधीची जी, जी दोन बिलं या करोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये आली त्यातलं पहिलं बिल हे जेमतेम चार हजार रुपयांचं होतं जी त्यानंतरचं ते मी भरला मी त्या बिल मी भरलं नाही मी तुम्हाला सांगतोय या आधीचं हां आणि त्याही आधीचं दोन्ही बिलं मी भरलेली नाही पहिलं बिल हे चार हजाराचं आलं दुसरं बिल हे थकबाकी धरून आठ हजाराचं आलं आता तिसरं बिल जे आलेलं आहे त्यामध्ये अडीच हजार युनिट वापर झाला आहे असं सांगून चोवीस हजाराचं आलं आणि मागची थकबाकी आठ हजाराची पकडून ते बत्तीस हजार रुपये झालं हे माझ्या बाबतीत झालं वापर तेवढाच आहे हे माझ्याच बाबतीत नाही तर माझ्या सोसायटीमधल्या सर्वांच्या बाबतीमध्ये नाही नाही ठीक आहे मला ऐका ना ऐका ऐका पुढे ऐका प्रश्न ऐका प्रश्न ऐका पत्रकार मी मी तुमचं इलेक्ट्रिसिटी बीट हे वर्षानुवर्ष बघत आल्यामुळे मला माहिती होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये काही ना काही इलेक्ट्रिक बिलाचा घोळ होणार आहे तेव्हा आपण लॉकडाऊन संपल्यावरच बिल भरायचं कदाचित जशी केंद्र सरकारनं इतर ठिकाणी सवलत दिलेली आहे तशी बिलात ही सवलत दिली असा आशावाद केवळ मलाच नाही अनेकांना आहे होता तो कारण लॉकडाऊनचा काळच तसा आहे सरकारचं ते दायित्व आहे पण त्याऐवजी जी, जी बिलं आलेली आहे आम्हाला केवळ घाम नाही फुटलेला ग्राहकांना आमची झोप उडालेली आहे आवाज आवाज सर बोला आवाज बोला आवाज नाही याच्यामध्ये झोप झोप उडण्याचं काही कारण नाही केंद्र सरकारने आम्हाला कोणतीही या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो पहिल्यांदा आम्ही त्यांना वारंवार सांगितलं